गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तरोडा मांगुळ येथील अग्रमन बक्षी रहाटे हा पोलीस जवान शहीद झाला. 35 वर्षीय अग्रमन हुतात्मा झाल्याची माहिती प्रशासनामार्फत तरोडा येथे समजताच रहाटे कुटुंबियांसह तरोडा गावात शोककळा पसरली आहे. सामान्य कुटुंबातील अग्रमन रहाटे यांनी रोज मजुरी करून शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबात 2.5 एकर शेती असून आई निर्मला रहाटे या शेत मजुरी करतात. तर 2004 साली वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंब प्रमुख म्हणून अग्रमन यांच्यावर जबाबदारी आली. बहीण सुकेशना व रीना या विवाहित असून लहान भाऊ आशिष रहाटे हा तरोडा येथील पोलीस पाटील आहे. 1 फेब्रुवारी 2011 ला अग्रमन गडचिरोली पोलीस दलात दाखल झाले होते. मार्च महिन्यात अग्रमन गावी घरी येऊन गेले होते. ही भेट कुटुंबियांसाठी त्यांची अखेरची भेट ठरली. 1 मे ला महाराष्ट्र दिनी गडचिरोलीच्या कुरखेडा भागात लेडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 35 वर्षीय अग्रमन बक्षी रहाटे यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी रेशमा, 4 वर्षीय गार्गी व 2 वर्षांची आरुषी या 2 मुली आहेत. अग्रमन रहाटे यांचे शव आणण्यासाठी त्यांचे भाऊ व तरोडा ग्रामस्थ गडचिरोलीकडे रवाना झाले होते. तेथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात मानवंदना झाल्यानंतर शव तरोडाकडे रवाना झाले. दरम्यान तरोडा गावी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरता प्रशासनाने तयारी चालवली होती.